राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून आज हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाऊ काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय भावना आहेत? काय नाही, सगळ्यांच्या आशीर्वादानं, जनतेच्या सर्वांच्या सहकार्यातून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करतोय. आज गुरुकृष्य अमृत आहे, आज गुरूंचा वार आहे. जनता जनार्दन लोकशाहीमध्ये गुरु असते, त्यामुळं ज्या व्यक्तीला गुरुचा आशीर्वाद मिळतोय तिथे यश हमखास असतं. त्यामुळे तालुक्यामध्ये तुतारी 100% वाजणार, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% येणार. गेल्या काही दिवसांपासून ही तयारी करताय तुम्ही, आज ह्या जो निवडणुकीचा मुहूर्त आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कशा पद्धतीनं लोकांपर्यंत मुद्दे घेऊन जाणार, कोणते मुद्दे घेऊन जाणार? ठीक आहे, आता शेवटी आज फॉर्म तर भरू द्या. विकासाचे मुद्दे आहेत, 10 वर्षामधलं झालेला अन्याय आहे, 10 वर्षामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे, 10 वर्षामध्ये गावागावामध्ये लावलेली भांडणं असतील, बट्यानाट्या केसेस असतील, प्रशासनाच्या माध्यमातून कुठलाही वचक नसल्यामुळे सामान्य जनतेचे हाल आहेत, कुठलाही नवीन प्रकल्प आला नाही, कुठल्याही तरुणांना नोकरी मिळाली नाही, कुठली एखादी नवीन संस्था निर्माण झाली नाही, म्हणून विकास झाला काय हे लोकांच्या पुढे मांडावं लागेल. आणि इंदापूर तालुक्याचा बेस हा शेतीवरती आहे, शेतकरी वर्ग मोठा आहे, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्याला लागणारं शेतीला पाणी, लागणारी वीज, त्यातलं कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करण्याकरता कारखानदारी, दुधाचा व्यवसाय मोठा आहे, दुर्दैवाने त्याला दर मिळत नाही, त्या दराच्या बाबतीतले प्रश्न, असे अनेक विषय आहेत जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हे दूर करण्याचा प्रयत्न करू. सर्व धर्म समभाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे, सामाजिक न्याय देण्याची भूमिका हाही महत्वाचा मुद्दा आहे, आणि विकासामध्ये आणि लोकशाहीमध्ये सगळ्याला सामावून घेण्याची प्रक्रिया निश्चितपणे आम्ही करू, हा आमचा अजेंडा. विद्यमान आमदार म्हणताय 600 जवळपास 6000 कोटी रुपयांचा विकास झालेला आहे इंदापूरमध्ये, तुम्हाला विकास जाणवतोय का? ठीक आहे, आता ते 6000 कोटीचा आहे का 60000 कोटीचा आहे हे आता सगळ्या गावातल्या तळागाळातल्या लोकांना माहिती आहे, आणि हे आणलेल्या पैशामुळं गावचा विकास झाला का, तालुक्याचा विकास झाला का, मुठभर ठेकेदारांचा विकास झाला हे जनतेला माहिती. त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी पुढे येतील. भाऊ काय सांगाल, आज ज्या पद्धतीने तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय पण पक्षांतर्गत बंडखोरी देखील पाहायला मिळते, काय वाटतं? हे प्रवीण मानेंनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलाय, बंडखोरीचा फटका बसेल असं वाटतं? ठीक आहे, ते सगळे प्रवीण माने झालं, बसायचं काय झालं, हे सगळे आमचीच माणसं आहेत, जुनी लोक आहेत, आम्ही बरोबर काम केलेलं आहे, पुढे बरोबर काम करू. साहजिक आहे, 8-9 लोकांनी उमेदवारी मागितलेली असती, एखाद्याला उमेदवारी मिळती, बाकीचे नाराज होतात, ही नाराजी तेवढ्या पुरती असती, अमर साहेब आम्ही सर्व असून ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं काही अडचणी भाऊ, राज्यात काही परिस्थिती राहील? राज्यात 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ते जनतेने ठरवलेलं, आणि आपण बघितलं लोकसभेला जनतेने ठरवलं, त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक स्पीड आता ह्या निवडणुकीमध्ये लोक ठरवतात. खूप खूप धन्यवाद हर्षवर्धन पाटील. गेल्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती, त्याच पद्धतीची निवडणूक जी आहे ती विधानसभेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळेल असं हर्षवर्धन पाटील सांगतायत. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत खोरे, मुंबई तक.